नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत। केंद्र आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक वेळा राजकीय संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालंय। खासदार नवनीत राणांवरील पोलीस कारवाई तसंच किरीट सोमय्यांवरील हल्ल्यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांची लोकसभा अध्यक्षांनी दखल घेतली, तर इकडे किरीट सोमय्यांनी थेट केंद्रीय गृह विभागाकडे तक्रार केली आहे। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। मी ठाम आहे मातोश्रीवर, त्या ठिकाणी हनुमानच्या जवळ जाणार। अमरावती ही रवी राणाला पार करू देणार नाही, मला कोणीच थांबू शकत नाही। पंटी आणि बबली अगर पहुंचे तो हमें कोई ऐतराज नाही है। राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांची अटक आणि भाजप नेते किरीट सोमय्यांच्यावरील हल्ल्यावरून हा संघर्ष पुन्हा पेटला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या राजकीय राड्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली। त्यानंतर नवनीत राणा यांनी तुरुंगात आपला छळ करण्यात आल्याची तक्रार थेट लोकसभा अध्यक्षांकडे केल्यामुळे पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला। या प्रकरणी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना याविषयी एक पत्र लिहिलं। नवनीत राणांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 23 एप्रिलला मुंबई पोलिसांनी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं। त्यावेळी वारंवार मागणी करूनही पिण्यासाठी पाणी देण्यात आलं नाही। आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी पाणी देण्यास नकार दिल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी पत्रात केलाय। आय जस्ट वॉन्टेड टू क्लॅरिफाय दॅट द ट्वीट ऑफ संजय पांडे सर इज इन रिलेशन टू द टाइम विच माय क्लायंट हॅज स्पेंट ऍट खार पोलीस स्टेशन आफ्टर बीइंग अरेस्टेड इन CR नंबर 500 of 22। द ऑफिसर्स डिड ऑफर हर कप ऑफ टी, देयर इज नो डाऊट अबाउट दॅट, बट दे वर देअर एट द पोलीस स्टेशन टिल 1 o'clock इन द मॉर्निंग। Approximately somewhere around 1 o'clock in the morning, they were transferred to the lockup of Santa Cruz police station. लोकसभा अध्यक्षांनी राणा यांच्या या पत्राची तात्काळ दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आता राज्याच्या गृह विभागाकडून लोकसभा अध्यक्षांना अहवाल सादर केला जाणार आहे। नवनीत राणा यांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवलेलं आहे, त्याच्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल माहिती मागितलेली आहे। ती माहिती राज्य सरकार माननीय लोकसभा अध्यक्षांना त्या ठिकाणी वेळेमध्ये पुरवेल। लोकसभा अध्यक्षांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर यापूर्वीही नवनीत राणा यांनी अशाच प्रकारे लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं परवानगीच्या मुद्द्यावरून हलवल्यानंतर राणा दाम्पत्य आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता। तो मुद्दाही नवनीत राणांनी लोकसभेत मांडला होता। आता हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरूनही राणा विरुद्ध ठाकरे संघर्षाला केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं स्वरूप आलंय। राणा विरुद्ध महाविकास आघाडी वादात भाजपनं उडी घेतल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर भाजप नेत्यांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला। नवनीत राणा प्रकरणी राज्य सरकारनं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे। नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे। पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही, अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे। एकीकडे नवनीत राणांच्या मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला जाब विचारला, तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी थेट केंद्रीय गृह विभागाकडे तक्रार केली। केंद्रीय गृह मंत्रालयानं त्याची गंभीरपणे दखल घेतली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला। केंद्र सरकारनी चिंता व्यक्त केली आहे, घटना तुडवली जात आहे, अधिकाराचा दुरुपयोग होत आहे अशा तक्रारी आल्या आहेत। इथून निश्चितपणे कोणतरी ऑफिसर त्याला विशेष जबाबदारी दिली जाणार। हे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्याचे तपास केला जाणार, आवश्यकता पडली इथून स्पेशल टीम पण मुंबईत जाणार। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये
मराठी माणसावर केंद्रीय पोलीस केंद्राच्या आदेशानं गोळ्या घालणार हा त्याचा अर्थ आहे ना? मोरारजी देसाईने हेच केलं होतं ना? मुंबई केंद्र शासित करण्याचा जो डाव म्हणतोय मी तो हाच आहे। महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये संघर्षाची ही काही पहिलीच वेळ नाहीये। गेल्या अडीच वर्षात अनेक प्रकरणात केंद्र आणि राज्यात कुरघोडीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांवर गंभीर असा आरोप केलेला आहे। युसुफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी कर्ज घेतलं होतं, 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं असा आरोप आहे। डी गँगशी संबंधित आहेत नवनीत राणा आणि डी गँगशी संबंधित व्यक्तीकडून त्यांनी कर्ज घेतलंय असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। राणा यांनी युसुफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, युसुफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। डी गँगशी संबंधित असलेल्या युसुफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा आणि राणा कुटुंबियांनी 80 लाखांचं कर्ज घेतलेलं आहे असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। नवनीत राणा यांच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, गंभीर आरोप शिवसेना खासदार यांनी नवनीत राणांवर केला आहे, काय सांगाल? हो नक्कीच, म्हणजे की हा आरोप ज्या वेळेस समोर येतो त्याच वेळेस लक्षात येतं की 55 लाख रुपयांचं कर्ज संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावाने, म्हणजे की अनसिक्युअर्ड लोन दाखल होतं आणि ते घेण्यासाठी परत देण्यात आलं, तशाच काहीचा प्रकार हा याच्यामध्ये नक्की दिसून येतोय। फक्त याच्यामध्ये प्रश्न हा एकच आहे की युसुफ लकडावाला हे नाव डी गँगशी संबंधित मानलं होतं आणि याचमुळे या प्रकरणाचं अत्यंत गांभीर्य मानलं होतं। 80 लाख रुपये यांनी या युसुफ लकडावालाकडनं घेतले होते राणा यांच्या संस्थेकडनं। जरी ते कागदोपत्री अनसिक्युअर्ड लोन असलं तरीही कोणत्या व्यक्तीकडनं आपण पैसे घेतो किंवा कोणत्या व्यक्तीशी आपले आर्थिक संबंध असतात हे सगळ्यात महत्वाचं मानलं होतं। यामुळे संजय राऊत यांनी जे पुरावे आज सादर केलेले ट्विट करताना हे पुरावा गांभीर्याने घेण्याची नक्कीच आवश्यकता आहे। नक्की, म्हणजे प्रशांत, प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं नसून त्या संदर्भातलं ट्विट केलंय, बरोबर? हो, त्यांनी प्रसार माध्यमांशी न बोलता त्यांनी एक ट्विट केलंय, पण सगळ्यात महत्वाचं हे मानलं होतं की करण्याच्या आधी ट्वीट करून जर का त्यांनी मागणी केलेली आहे की ईडीने याची चौकशी, म्हणजे मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये युसुफ लकडावाला हा अटकेत सुद्धा होता, डी गँगशी संबंध होता, पण त्यांनी ट्वीट करून जो प्रश्न उपस्थित केला की ईडी किंवा राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी याचा तपास करणार नक्की प्रशांत, त्यांनी जर का ईडीकडे मागणी केली असती तर ते अधिक संयुक्त ठरलं असतं असं म्हणणं अधिक योग्य ठरेल। नक्की प्रशांत, आपण असेच सोबत राहा। मनीषा कायंदे, शिवसेना नेते, आपल्या सोबत आहेत। मनीषा जी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत नवनीत राणांवर गंभीर आरोप केले आहेत की डी गँगशी संबंधित जो युसुफ लकडावाला आहे त्याच्याकडून 80 लाखांचं कर्ज नवनीत राणा यांनी घेतलं होतं आणि या प्रकरणाची ईडीने चौकशी करावी, तुम्ही काय सांगाल? असं आहे की सारसूतपणाचा जो अंगरखा चढवला आहे, जो बुरखा चढवला आहे, जो मुखवटा चढवला आहे, ते सगळे मुखवटे आता उतरणार आहेत आणि माननीय संजय राऊतजींनी हे जगासमोर आणलेलं आहे, आता याच्यात निश्चित चौकशी व्हायला पाहिजे। कारण सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसाच्या नावाखाली जे काय राजकारण, घाणेरडं राजकारण, म्हणजे हनुमान चालीसा काय राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही, परंतु एक पवित्र असं जे स्तोत्र आहे, जो मंत्र आहे, त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी, गलिच्छ राजकारणासाठी उपयोग करून संबंध महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कट चालू आहे, त्यामुळे आपल्या अंगावर किती शिंतोडे उडलेले आहेत हे पण त्यांनी तपासून घ्यावं। नक्की, खरं तर संजय राऊतांनी या संदर्भात ट्विट केलंय आणि ईडीनं चौकशी करावी अशी मागणी केली आहे, पण शिवसेना या संदर्भात तक्रार नोंदवणार आहे का? काही पुरावे त्यांच्याकडे असतील तर ते सादर करणार आहे का? आता असं आहे की माननीय संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे, जबाबदारीनेच त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्याविषयी मला असं वाटतं तेच अधिक सांगू शकतील। नक्की मनीषाजी, आभार मात्र आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। मनीषा कायंदे शिवसेनेच्या नेत्या होत्या आपल्या सोबत आणि त्या असं म्हणत होत्या की सासूदपणाचा जो बुरखा पांघरला गेलेला आहे किंवा आव जो आणला जातो आहे तो कुठेतरी दूर होणार आहे, कारण युसुफ लकडावालाकडून 80 लाखांचं
कर्ज नवनीत राणा यांनी घेतलेला आहे. युसुफ लकडावाला हा डी गँगशी संबंधित आहे. या संदर्भातलं सुतोवाच ट्विटच्या माध्यमातून संजय राऊतांनी केलंय. त्यांनी अर्थातच त्यांच्याकडे काहीतरी माहिती असणार यावरूनच ते केलेलं आहे, जबाबदारीने ते ट्विट केलेलं असेल. सविस्तर अधिक त्याविषयी संजय राऊतच बोलू शकतील. पण ईडीनं चौकशी करावी या सगळ्या प्रकरणासंदर्भातली अशी मागणी संजय राऊतांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत. केशवजी, संजय राऊतांनी ट्विट करून नवनीत राणांवर जे आरोप केलेले आहेत त्याच्याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया. दोन गोष्टी प्रमुखाने म्हणले पाहिजे की संजय राऊतांनी यापूर्वी जे काही आरोप केले ते कोणत्याही प्रकारचे गंभीरचे आरोप नव्हते, ना त्याला शेंड्यांना बुडखा कुठलाही पुरावा नाही असे बेछूट आरोप केले होते, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, खरोखर त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे जाऊन ते सोपवली पाहिजे. पण त्यांनी ट्विट करून अशी मागणी केली आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की यापूर्वीचे त्यांचे सगळे आरोप बघा, त्या कुठल्याही आरोपामध्ये दम नव्हता. अशाच पद्धतीने कुठल्याही पुराव्याशिवाय ते आरोप करत सुटतात, ज्याला त्यामुळे त्यांच्या कोणी गंभीरतेने कोणी घेत नाही. आज जर आता समजा नवीन काही त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणांना पुराव्यासहित दिली पाहिजे कागदपत्र. त्यांनी असेच आरोप वाटेल ते बाकीचे इतर नेत्यांनी केले होते, काय झालं पुढे त्या आरोपांचं? काहीच नाही, कारण ते आरोप नुसते त्यांचे वाचाळ आरोप होते, त्यात तथ्य काही नव्हतं. बरं, यात काही तथ्य असेल तर त्यांनी त्या संबंधित यंत्रणाकडे नेऊन ते पुरावे दिले पाहिजेत. ट्विट करून ते भाजत नाही. केशवजी, नक्की केशवजी, शिवसेना नेते आता बोलताना असं म्हणाल्या की साळसूदपणाचा जो आव आणला जातोय तो बुरखा फाटणार आहे यापुढे. अर्थात नवनीत राणा पहिली त्यांनी जी प्रेस घेतली, त्याला त्या प्रेस हवा केली, नाशिकवरनं लोक बोलवली, कारण मुंबईतली काय शिवसेना कोणाला तयार नव्हते राऊतांच्या, त्यावेळी सगळ्या प्रेस अशीच हवा त्यांनी केली. त्या प्रेस 2 महिने होऊन गेले, पुढे 1 कागद त्यांना देता आला नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना करण्यापेक्षा संबंधित यंत्रणांकडे ती देऊन माहिती दिली पाहिजे. तिथं नाही झालं तर न्यायालयात गेलं पाहिजे. आणि त्या नुसत्या ट्विट करून आणि असे बेछूट आरोप करून ते साध्य होत नसतं. नक्की केशवजी, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पण आपल्याबरोबर आहेत. अतुलजी, केशव उपाध्ये असं म्हणतायत की अशा प्रकारचे ट्विटच्या माध्यमातून आरोप करण्यापेक्षा जे संजय राऊतांनी केलेले आहेत आणि ईडीला मागणी केलेली आहे की चौकशी करा, त्याऐवजी त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर तेच त्यांनी ईडीकडे द्यावेत. तुमचं काय म्हणणं आहे अतुलजी? नाही, 100% ते ईडीकडे देतील ना. याच्या पहिले त्यांनी पंतप्रधानांना भेटून सर्व पुरावे जे आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातले, एक्स्टॉर्शनचे असतील, किरीट सोमय्यांचे असतील, ते दिले ना. आणि ईडीच्या डायरेक्टरकडे पण दिले, पण त्यांनी काही चौकशी केली नाही. आता मला हे वाटतं, मी ट्विट बघितलं ते आता, त्या ट्विटमध्ये त्यांनी मला वाटतं ते अफिडेव्हिट आहे, इलेक्शन अफिडेव्हिट, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लायबिलिटीज असेट्स त्यात दिलेले आहेत. 80 लाखाचं जे लोन आहे ते दिसतं आहे आणि ते ऑन रेकॉर्ड आहे ते आता. आणि ते युसुफ लकडावालाकडनं घेतलं, त्याच्यावर ईडीने रेड केली, तो जेलमध्ये मेला आणि त्याचे संबंध हे दाऊद सोबत आहे. आता डिफेंड करण्याची गरज नाही ना. ईडीनीच सांगितलं लकडा युसुफ लकडावाला जे दाऊदचे संबंध आहे, ईडीनीच रेड केली. आता देतील ना ते सगळं की बा यांच्या 80 लाखाच्या एंट्रीची तुम्ही चर्चा केली का चौकशी? प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की ईडीनी चौकशी लकडावालाची केली होती, 80 लाखाचं एवढं मोठं लोन त्यांना देण्यात आलेलं होतं, तर ईडीनी चौकशी का नाही केली असा तो डायरेक्ट प्रश्न आहे. आता त्यामुळे चौकशीच करायची नाही, कारण आता योगेश कुटे काय म्हणतात की न्यायालय आमच्या हातात आहे, हर्षवर्धन पाटील काय म्हणतात मी बीजेपीत आहे मला छान झोप लागते, संजय पाटील काय म्हणतात आम्ही पण खूप लोन घेतले, कारखाने उभे केले, साखर कारखाने, आपल्यावर काही होत नाही कारण आपण बीजेपीमध्ये आहोत. हे सगळं इंगित ह्यांचेच लोक सांगतात ना, ह्यांचेच लोक सांगतात, हेच लोक करतात, मग ह्यांच्यावर काही इन्क्वायरी होत नाही. सगळं पाप जे आहे अतुलजी, अतुलजी तुम्ही आता हे जे सांगताय त्यावर केशवजींकडनं उत्तर घेऊया. केशवजी, केशवजी नाही, केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क तुटलाय. अतुल लोंढे मात्र आपण खूप गंभीर आरोप करताय. आपण सांगाल अतुलजी, हे जे काही राजकारण हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालं ते आता वैयक्तिक वादापर्यंत पोहोचलेलं आहे असं वाटतं आपल्याला? नाही, वैयक्तिकवाद कसला आहे याच्यामध्ये? कसला आहे वैयक्तिकवाद? दुरान्वयानं संबंध लावणे आणि प्रत्यक्षामध्ये ईडीनीच चौकशी केली, त्यांनीच त्यांचा संबंध दाऊदशी जोडला आणि त्यांच्याकडनं ह्यांनी लोन घेतलं, त्याची मात्र चौकशी होत नाही, त्याचा आरोप कसला आहे? ही वस्तुस्थिती आहे. आता मी योगेश कुटे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असेल किंवा संजय काका पाटील असतील, त्यांच्याबद्दल मी काही चुकीचं सांगितलं का? ही त्यांनी म्हटलेली वाक्य आहे, त्यांनी दाखवलेलं आहे. संजय राऊत साहेबांनी सगळे पुरावे जे आहे त्यांच्याकडे होते ते पंतप्रधानांना दिले, हे खोटं आहे का? त्यांनी हे ईडीला दिले, खोटं आहे का? हे पण खरं आहे ना. आणि एक गोष्ट ही पण खरी आहे की भाजपच्या विरोधातले लोक
ही सगळी चोर आहेत, ही गुंड आहेत, ही बदमाश आहेत, ही हिंदू विरोधी आहेत. आणि भाजप तेवढी एक एक जी आहे, जे म्हणजे रामाच्या जमिनीमध्ये घोटाळा करून 18 करोड खातात, त्यांच्या स्थितीतले भाजपचे नेते, व्हीएचपीचे विश्व हिंदू परिषदचे साधू संत आरोप करतात की कार सेवेमधले 14 कोटी कुठे गेले, आणि आता जे पैसे गोळा केले, कारण मला विचारण्याचा अधिकार आहे, मी दिलेला डोनेशन राम मंदिर उभारणी करता, मग हे ह्या पैशाचा हिशोब कुठे आहे? जर राम मंदिर तुम्ही बांधायचा हिशोब का ठेवत नाही, कारण ट्रस्ट मध्ये जे असतं त्या ट्रस्टला सगळा हिशोब द्यावा लागतो, त्याचं अकाउंटिंग करून घ्यावं लागतं, ऑडिट करून घ्यावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आपण जर अतुलजी या मुद्द्यावर, म्हणजे जो काही संजय राऊतांनी ट्विट केलेला आहे त्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं, तर अर्थात शिवसेना नेते असंही म्हणतात की साळसूदपणाचा जो आव आणला गेलाय तो आता कुठेतरी दूर होतोय, फाटतोय. अतुलजी आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते, माजी अर्थमंत्री आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, नवनीत राणांवर आरोप होत आहेत की त्यांनी युसुफ लकडावाला, जो डी गँगशी संबंधित आहे, त्याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, साळसूदपणाचा आव आणला जातोय, पण तसं काही चित्र नाही आणि ईडीनं कारवाई करावी, तुम्ही काय सांगाल? नाही, ईडीकडे जाऊन जर काही पुरावे असतील, माहिती असतील, काही तथ्य त्यांच्याकडे उपलब्ध असतील, तर किरीट सोमय्याजी ज्या पद्धतीने ईडी ऑफिसमध्ये जातात, सर्व कागदपत्र ईडीच्या कार्यालयात देतात, मला वाटतं की ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन ज्यांच्याकडे हे कागद उपलब्ध आहे त्यांनी पाठवले पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा नवाब मलिक यांच्यावर आरोप केले, त्यांनी तेव्हा पवार साहेबांना सुद्धा कागदपत्र पाठवली. हो सुधीरजी, सुधीरजी, मात्र संजय राऊतांनी ट्विट करताना ते अफिडेव्हिट सुद्धा सादर केलंय, आणि ईडीनेच त्या सगळ्याची चौकशी केली होती, त्यामुळे ईडीला कल्पना आहे की नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला यांच्याकडून कर्ज घेतलंय, पण भाजपशी संबंधित असलेल्या कुणावरही ईडी कारवाई करत नाही, असा अतुल लोंढे आरोप करत होते. नाही, चुकीचा समज आहे. या अगोदरही भाजपशी संबंधित असणाऱ्या काही लोकांची ईडीने चौकशी केलेली आहे असं म्हणणं हे अन्यायकारक होईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की ट्विट करून कारवाई नाही होत. आपल्याला कारवाई खरंच अपेक्षित आहे का? आपल्याकडे माहिती जी उपलब्ध आहे त्याच्यावर स्वतःचा जर विश्वास असेल तर ईडीच्या कार्यालयात जाऊन आपल्याला निश्चितपणे हे सर्व तक्रारी देता येतात, पुरावे देता येतात. किरीट सोमय्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ते मार्गदर्शन करू शकतील. पण सुधीरजी, गेली अनेक महिने सातत्यानं खूप गंभीर आरोप भाजपवर होतोय की केंद्रीय यंत्रणांना हाताळलं जात आहे भाजपकडून. असं आहे, हे गंभीर आरोप करणारे स्वतः आरोपी आहे. हे आरोप करणारे कोण आहे? जे प्रचंड मोठा भ्रष्टाचार करतात असे लोक आहेत. कधी सचिन वाझेच्या माध्यमातून वसुली करायची, कधी बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून जमीन घेतली, या संदर्भातला आरोप आहे. आणि या आरोपाला त्यांनी नकार नाही दिला. दोन्ही गोष्टींमध्ये तुमच्या लक्षात येईल की सचिन वाझेला वाचवण्यासाठी 9 मार्च 2021 विधानसभेत कितीदा काम बंद करावं लागलं. सचिन वाझेच्या संदर्भामध्ये 9 मार्च 2021 अधिवेशनामध्ये जिथं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकारने उभं राहावं ते सचिन वाझेसाठी उभे होते. ती पत्रकार परिषद आठवा. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? हे वाक्य कोणाचं आहे? हे कोणी कोणाला कधी म्हटलेलं वाक्य आहे? आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की जेव्हा काही लोकांच्या हे लक्षात आलं की जब हमारी चोरी पकडी जाती, बरोबर, जब पण सुधीर भाऊ, तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहात, आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घडामोडी जवळनं पाहिल्यात, तुम्ही नवाब मलिकांवर ज्या स्वरूपाचे आरोप झाले आणि आता त्यांच्यावर कारवाई होते किंवा चौकशी होते, त्या स्वरूपाचे जर आरोप नवनीत राणांवर होत असतील तर ईडी त्यांच्यावर कारवाई करू शकत? निश्चितपणे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याकडे जेव्हा पुरावे नसतात तेव्हा ट्विटरचा आपण उपयोग करतो. अरे, आपल्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्राची पोलीस चौकशी करू शकते. आपल्याकडे पुरावे असतील तर आपण ईडीच्या कार्यालयात गेलं पाहिजे. काय घाबरायचं आहे का? ईडीच्या कार्यालयात गेलं तर काय अटक थोडी होणार आहे आपल्याला? नक्की ईडीच्या कार्यालयात जाऊन पुरावे देता येतात. नक्की. अनेक लोक ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन तक्रारी करतात, पुरावे. नक्की, म्हणजे संजय राऊतांकडे जर या संदर्भातले काही पुरावे असतील, ठोस कागदपत्र असतील, तर ते त्यांनी ईडीकडे सादर करावे. ट्विट करून नुसते आरोप करू नये. धन्यवाद सुधीर भाऊ, आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल, प्रतिक्रिया दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलंय आणि ट्विट करून त्यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. खासदार नवनीत राणा यांच्यावर आरोप करण्यात आले की युसुफ लकडावाला याच्याकडून त्यांनी कर्ज घेतलं, 80 लाखांचं कर्ज घेतलेलं आहे, डी गँगशी संबंधित युसुफ लकडावाला आहे आणि त्याच्याकडून हे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर केलेला आहे. त्यामुळे ईडीनं आता कारवाई करावी अशी मागणी संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. फक्त ट्विट करण्यात आलं नाही तर या ट्विटमध्ये त्यांनी एक ॲफिडेव्हिट सुद्धा सादर केलं आहे. हे ॲफिडेव्हिट निवडणुकीच्या वेळेला आपल्या वेळेचं नवनीत राणांचं ॲफिडेव्हिट आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी डिटेल्स असतात आणि त्यामध्ये 80 लाखांच्या कर्जाचा उल्लेख आहे, तो युसुफ लकडावालाकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि त्याची चौकशी ईडीनं केलेली होती. युसुफ लकडावाला हा डी गँगशी संबंधित आहे हेही समोर आलेलं होतं आणि असं असताना सुद्धा ईडीनं कारवाई केली नाही आणि त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत आहेत की जे भाजपशी संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ईडीनं नवनीत राणांची राणांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमरावती लोकसभेच्या खासदार नवनीत राणा यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये 3 दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा दाखला दिलेला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा पेनड्राईव्ह सुद्धा नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुरावा म्हणून देण्यात आलेला आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं, त्या संदर्भातला पुरावा, कसे अपशब्द वापरलेले होते, कशी धमकी होती त्यात, कसा इशारा होता, या सगळ्याविषयी वारंवार नवनीत राणा बोलल्या देखील होत्या आणि त्यामुळे संजय राऊतांविरोधात नागपूर पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमत .com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.